तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींच्या निवडणुका नुकत्याच पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी मेहनती प्रामाणिक कर्तव्यदक्ष हेमलता हरिचंद्र म्हात्रे यांची पनवेल महानगरपालिकेच्या क प्रभाग समिती सभापती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अखंड कार्याची व प्रामाणिक कर्तृत्वाची जाण ठेवत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत त्यांनी जनसेवा केली व आज त्याचे फलित सभापतीपदी म्हणून हेमलता म्हात्रे यांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्या अखंड कार्याची व प्रामाणिक कर्तृत्वाची जाण ठेवत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अविरत जनसेवा केली व आज त्याचे फलित सभापतीपदी म्हणून हेमलता म्हात्रे यांना अनुभवायला मिळणार आहे. यावेळी त्यांनी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला मुलाखत दिली असता त्या म्हणाल्या की आदरणीय माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी व आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले व प्रशांतदा ठाकूर यांचेही मनापासून आभार व ही जबाबदारी मी चोखपणे पार पाडेल व माझ्यावर टाकलेला विश्वास हाच माझ्या कामाचा व सामाजिक कार्याची पोचपावती आहे. माझे कार्य जनहिताचे असणार आहे असे सांगून त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ मोनिका महानवर, अप्रभाग समिती सभापतीपदी अनिता पाटील, ब प्रभाग समिती सभापतीपदी समीर ठाकूर, क प्रभाग ड प्रभाग समिती सभापतीपदी सौ सुशीला घरत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल व लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व नगरसेविका नगरसेवक यांनी हेमलाताई यांचे कौतुक करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच गावातील प्रथम नागरिक हेमलता म्हात्रे यांची क प्रभाग समिती सभापती म्हणून निवड झाल्याने गावात व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. आमचे प्रेरणास्थान आदरणीय ज्या कोरोना काळामध्ये 1 लाखाहून अधिक लोकांना मदत करणारे आणि ते राज्यपालांकडून पुरस्कृत असले आमचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी जी प्रभाग कची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी नगरसेवक आणि सभापती या दोन्ही जिम्मेदाऱ्या जरी मला दिलेल्या असल्या त्यांच्यामधला असणारा प्रेम तो खरोखरच त्यांची मी ऋणी आहे. कारण जे मागितलं नाही तरी पण त्याही ते मला पदक माझ्या पाडलेलं कारण जेवढा त्याचं प्रेम आहे माझ्यावर. कारण कार्यकर्तीला कशी घडवा होते त्यांच्याकडूनच शिकावं एवढं या माध्यमातून. आणि आमचे पनवेलचे आमदार म्हणजे ज्यांना खरोखरच विकास आज त्यांचा ध्यास असणारे आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन तर मोलाचंच आहे. कारण नेहमी मला मार्गदर्शन करत असतात. आणि आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर हे पण ताई काही कामं असो तरी ताई आणि सगळी कामं माझी पार करण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून या कुटुंबावर खरोखरच मी या कुटुंबावर ऋणी आहे आणि त्यांचे आभारी पण आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.